تجام كرني برام دبار تاپتن تنیاچا شاہیر ها مہاراترا چا پران رام پربھوچ گاتو گنگان جی رام پربھوچ گاتو گنگان جی نمن ماج نام نندالا نمن ماج نام نندالا گرو مولیل رائی آجیل رکمائیل پاندرنگالا سوالاپور جلا کرما تالوکیالا مکامی امرڈگا والا پورن چڑوونی شاہر سازالا رام پربھوچ گاتو پوڑیالا گاتو پوڑیالا جی گاتو پوڑیالا جی كون كايتا كون عيسي مدر راتريكا لاشي فروتي سايرا ويشرسي ادنيا كون عيسي فوسيلي رام رام نمو ماي بومي جيتي جنملومي نمو ماي بومي جيتي والدومي نمو كرم بومي جي اي جاكامي فراوا ديها نمامي نمامي فرماتو بريا بندواني بغنينو प्रथम तो तुमच्या चरणावरती लीन होतो आणि रामकथेला सुरुवात करतो. कथेचं अनुसंधान इथपर्यंत येऊन ठेपलंय. 14,000 गंधर्व जागे झाले. हनुमंताच्या अवतारी असणारे सगळे गोळा झाले. हनुमंताला प्रश्न विचारायला सुरुवात केली. ए बाबा कोण कुठला आणि इथं मध्यरात्री यायचं तुझं कारण काय? गंधर्व हनुमंताला बोलताय. निसी मध्यान अंधारी तू विचारासी गिरीशकारी पर्वताकार शरीरी कोण दरे वरी पाडिला शेर राम. इतक्या मध्यरात्री तू इथपर्यंत आलेला आहे. इथे येऊन तू आमच्याकडे असणारा चौकशी करतोय आणि हा मोठाची मोठा असणारा कोण तू राक्षस पाललाय? गंधर्व हनुमंताला बोलताय. एक मनते पुस्तक काय करा बांधाच पाय मध्यरात्री विचारत आय कर होय सर्व सगळे गंधर्व आपल्या पद्धतीने असावं नोकर लावायला लागली. एक मुलगा विचारता काय मध्यरात्री आलाय नक्की त्वर असला पाहिजे धरा बांधण्याचा बंदोबस्त करा. साखरी ती कल मिनले सबवत सकळ देते देखो नि गोळा गोळ मधुर बोल बोल कर प्रत्येक आपापल्या पद्धतीने हनुमंताला एक 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 प्रश्न विचारतोय. तेव्हाच असताना हनुमंत बाप्पाने असताना मंद आवाजामध्ये हात जोडून गंधर्वांना स्वतःची ओळख कशा पद्धतीने सांगितली ग्रंथकर्ते पुढे सांगतायत. जंभग बाजे दक्षिण कोणी किसकिंदा किसकिंदा से राजधानी राजा कोण राजा तिथला राजा सुग्रीव राजा चोडा मनी तेदानी नंद तो 14,000 गंधर्वांच्या समाधान करण्यासाठी हनुमंत बाप्पा तयार झाले. हात जोडलं स्वतःची ओळख करून जायला सुरुवात केली. ऐका बाबांनो तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये जो गैरसमज झालेला आहे माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये जो गैरसमज झालाय तो थोडासा बाजूला सारा. स्वतःची ओळख करून मी देतो. दक्षिण टोकाला किसकिंदा नावात दक्षिण जंबुरीपाच्या दक्षिण टोकाला किसकिंदा नावाची नगरी आहे. त्या किसकिंदा नावाच्या नगरीमध्ये राजा सुग्रीव असताना वास्तव्याला आहे. हनुमंत बाप्पा गंधर्वांना ओळख करून देतोय. वनवास मंडळांतर्फे या जोडीला 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद. त्यासी साक्ष श्रीरामेसी स्वामी मानी श्रीरामासी मन अर्पिले भक्तिसी वानरासी अति प्रेम. राजासोबत अत्रापद्म वंदनांचा भार आहे. या सगळ्यांचा विशेष प्रेम प्रभू रामचंद्रांवरती आहे. त्यांनी असणारं तन मन धन सर्व प्रभू रामचंद्रांच्या असणाऱ्या चरणावरती मानलं टाकलं आणि त्यांनीच असणारा स्वामी प्रभू रामचंद्रांना असणारा स्वामी मानलं. हनुमंत बाप्पा गंधर्वांना बोलताय. संतोष करे या भाविकाकडून 100 रुपये या जोडीसाठी बक्षीस झाले. धन्यवाद. राम राम माझे रे युद झाले ती दारुने रावणे भ्रम शक्ती सोडून बंधू लक्ष
लक्ष्मण पाडीला तुमच्या मनामध्ये शंका तुपतुप ते तू इथे एकच कारण काय त्याचं मी असणार उत्तर मी तुम्हाला देतो. प्रभ्रामचंद्र आणि रावणाचं असणारं घरघर युद्ध झालं, राजा रावणाने असणाऱ्या कप्त्याला धम्मशक्ती मा आमच्या लखर ह्यावरती टाकली आणि म्हणून तर मला इथपर्यंत यायची असणारी वेळ आली. हनुमंत बाप्पा गंधर्वांना बोलतोय वाचवा वया वा सौमित्राशी नेऊ आलो औषधीशी विघ्न न करावे आमासी नमन तुम्हाशी मी करी. चंद्रावरती लोट्यागर घालतो, हात जोडतो, पाया पडतो, वाट्यांत करतो. आमचं असताना लखनबाई रक्ताच्या थरव्याचा शेवटच्या गती काय बप्पू आहे आणि म्हणून तर त्याला सावध करण्याच्या उद्देशाने औषधीच्या शोधार्थ उदरावरती उड्डाण मारत 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 मी इथपर्यंत आलो आहे. कृपया मला तुम्ही असणाऱ्या अडकाचे आणू नका. हनुमंत बाप्पा गंधर्वांना बोलतोय उदया प्राण सांडिले उर्मिला पती म्हणून औषधी मजरा निवनी चिती मिळाल. मध्यरात्री औषधी न्यायचं न्यायला यायचं कारण एकच आहे, सूर्य उगवल्यानंतर असणारा मोठ्या विघ्नाला आम्हाला सामोरं जावं लागेल. एवढंच काय लखनबाई आमच्यापासून कायमचा निघून जाईल म्हणून तर मध्यरात्री इथपर्यंत मी औषधी द्यायला आलो आहे. तुमच्या मनामध्ये जी काही शंका आहे तुमच्या मनाबद्दल तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल जे विकल्प आहेत ते थोडेसे बाजूला सारा. हनुमंत बाप्पा बोलतोय यांच्याकडून या जोडीसाठी 50 रुपये बक्षीस आलेले सकळ श्रीरामाचे किंकर माझे माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वरे मजद्यावा. ऐका ना गंधर्वांनो ऐका, सुग्रीवा सकळ 18 पद्माचे वानर आहेत ना आमची, हे सगळी असताना प्रभ्रामचंद्रांचे किंकर झालेत, दास झालेत, सेवक झालेत. आणि तुम्ही माझ्याबद्दल प्रश्न विचारत असाल तर या देहाला 18 पद्म वानरामधला मी एक सर्वसामान्य वानर आहे. कृपया तुम्ही असताना मला माझा मोकळा माझा मार्ग असताना मोकळा करा. हनुमंत बाप्पा गंधर्वांना बोलतोय आप्पासाहेब निरगुडे राजुरीकर यांच्याकडून 100 रुपये या जोडीसाठी बक्षीस झालेले. तसेच स्वराज गणवरे यांनाही 50 रुपये बक्षीस या जोडीसाठी दिले. धन्यवाद. स्वामी कार्य साधित पूर्णे सर्वत करू नये विघ्ने पुढी लाशी करिता चरण श्री रघुनंदन शोधेल. एक स्वामीचं कार्य हातामध्ये घेऊन मी इथपर्यंत आलोय, ते कार्य मला असताना यशस्वीरित्या पार पाडायचंय. आणि आतापर्यंत शास्त्र सांगतं, आतापर्यंत पुराण सांगतं, आतापर्यंत इतिहास सांगतो, जो कोणी असताना स्वामीच्या कार्यामध्ये आडकाठी आणेल तो असताना अधपतनला जाईल. त्याच्यामुळे कृपया माझ्या स्वामीचं काम करण्यासाठी मी इथपर्यंत आलोय, मला तुम्ही सहकार्य करा. हनुमंत बाप्पा गंधर्वांना बोलतोय ऐसे बोलता गती केशरी गंधर्व सरसावले एवढी राम सुग्रीवाची तोरी औषधी रात्री नेऊ आला. आपल्या स्वतःची ओळख इथे यायचं कारण काय सगळं असताना सांगितलं आणि गंधर्वाने तुमच्यासारखं शांत चित्ताने ऐकून घेतलं. त्यातले एक हुशार गंधर्व लगा लगान मला भागामध्ये पुढे आलं आणि त्यानं सांगितलं अरे वा रे पट्ट्या वा वा वा. नाव मात्र प्रभ्रामचंद्रांचं सांगतोय आणि मध्यरात्री चोरीच्या उद्देशाने या पर्वतावरती आलाय. हे गंधर्व पुढे येऊन हनुमंताला बोलतोय सकळ सैन्य सरसावले मारवया सिद्ध झाले गदा परिगति कट बाले वर्ष लागले समकाळे. आपली शस्त्रास्त्र त्यांनी आपापल्या हातामध्ये घेतली. एकदाच ते हनुमंतावरती अटॅच करावा, एकदाच हनुमंतावरती हल्ला करावा आणि हनुमंताला संपवावं असा भाव गंधर्वांच्या मनामध्ये निर्माण झाला. या भाऊकडून या जोडीसाठी 100 रुपयाचं बक्षीस झालं. धन्यवाद. चौपाशी धावती सैर होत गंधर्व आकळा वया वानर करी ती करा पुरुषार्थ. मध्यभागी असताना हनुमंत बाप्पा आहे, चहू बाजूने असताना गंधर्वांचा वेळ आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हनुमंतावरती अटॅच करायचा, प्रत्येकानं आपापला शेत हनुमंतावरती रोखलंय आणि मध्यभागी असणारा हनुमंत आहे. आता हनुमंत बाप्पा गंधर्वाशी असणारा कशा पद्धतीने युद्ध
खेळतोय ग्रंथ करते पुढे सांगताय गंधर्व मिनले चौदा सहस्रे एक कपिद्रे खुद चढेला दुर्धरे करो संवार हनुमंताने विचार केला टाइम इज मनी वेळेला खूप महत्व आहे एक 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 मारायचं म्हटलं तर सूर्य उगवेल आणि एकदा का सूर्य उगवलं तर मोठं विघ्न आपल्यावरती उड्या होईल म्हणून असताना बाकीची सगळी असणारी गुंडाळी शब्दामध्ये गुंडाळी आणि दंड दिसता जमिनीवरती जीव नगरीमध्ये ज्या सद्भाविकांना रामायण आणि रामायणाची जी पारायण आहेत आमचे परमस्नेही वैकुंठवासी मारुती कांदेकर आणि या मारुती कांदेकरांना सर्वच रामायण वाचक प्रवचकावरती प्रेम केलं आणि त्याच्यामधून विशेष असणाऱ्या या जोडीवर तर लई प्रेम होत म्हणून त्यांच्या स्मरणार्थ 100 रुपये मारुती कांदेकर यांच्या स्मरणार्थ 100 रुपये या जोडींसाठी या ठिकाणी बक्षीस झालेलं आहे मारिले चौदा सहस्रे राम नन भूकार विजयी कपिंद्र सोये सगळ्यांचा चक्काचूर केला रामनामाचा भूमुकार केला आणि मुख्य जबाबदारी आपल्यावरती टाकली आहे त्याच स्मरण हनुमंताला झालं त्या जबाबदारीच्या दिशेनं हनुमंत बाप्पाने पाऊल उचललं ज्याचे मुखी नाम स्मरे चरण कवी काळ स्वयं नित्य नमन त्याची करी राम रघुनंदन मुखामध्ये राम नाम आहे त्याच्या मुखामध्ये असणारं नामस्मरण आहे त्याच्या असणारं कैकास सुद्धा त्याच्यावरती असणारं लोटांगण घालतो कैकास सुद्धा त्याला असणारा नम्र होतो विघ्न असताना त्याच्यापासून दूर पडतात एवढं असणारं सामर्थ्य राम नामाचं आहे ऐसा नाम धार कवीरा जय झाला विजयाची गुढी त्या ठिकाणी घेतली रामनामाचा भूमुकार केला आणि औषधीचा शोध या पर्वतावरती घ्याव्या औषधी असताना शोधून काढावा असा असणारा भाव हनुमंताच्या मनामध्ये झाला आणि औषधीच्या शोधार्थ हनुमंत बाप्पा द्रोणागिरी पर्वतावरती शोधायला लागले यांच्याकडून या जोडीला 50 रुपये पक्ष झाले पर्वताच्या शिखरा शिखरा पाहता मांडीले पर्वते दिसले माझ्या पराक्रमाचे सामर्थ्याचे औषधी देखील केला त्या पाशी तवत पूर्वेशी देखील पश्चिम दिशेला चम 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 करायला हनुमंताची उत्सुकता शिगेला पोचली सापडली 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 औषधीच्या शोधात धावाय ना त्या औषधी आपल्याला सापडली तिथपर्यंत धावत 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 हनुमंत बाप्पा गेले औषधीचा घ्यायचा प्रयत्न केला अरे 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 मी एडा बाबळीचा पाल आहे हा असणारा पाल गवत आहे हे उपकारचं नाही तोपर्यंत पूर्व दिशेला पुन्हा चम 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 करायला लागल्या हनुमंताला वाटत सापडली नक्कीच नक्कीच तीच असणारी औषधी आहे म्हणून तिथं असताना हनुमंत बाप्पा पळत 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 पूर्व दिशेला गेला तिथं बी तीच अवस्था
हनुमंताची झाली आता हनुमंत काय करतोय तर दक्षिण समजता होता पर्वत लखलकीत वानर विस्मित झाला तो काय येत करा दक्षिण दिशेला तीच अवस्था सगळीकडे असताना हनुमंत बाप्पा गहेवरून गेला आता औषधीचा कशा पद्धतीने दर्शन होईल कशी असतरी औषधं आपल्याला सोपडेल औषधी म्हणून औषधी असताना सापडायला तयार नाही आता नेमकं करायचं काय हनुमानची अवस्था आहे